सांकेतिक भाषा उपघटक अंकासाठी चिन्हे यातील पुढील उदाहरणात आपण अभ्यासूयात. जर 3 बरोबर त्रिकोण, 4 बरोबर हॅश, 6 बरोबर अँड, 7 बरोबर ओ, तर कंसामध्ये हॅश गुणिले त्रिकोण अधिक त्रिकोण अधिक अँड कंस पूर्ण भागिले ओ बरोबर किती. त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत आणि योग्य उत्तराचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दिलेले पदावली लिहून घ्यावी लागेल. दिलेली पदावली हॅश गुणिले त्रिकोण अधिक त्रिकोण अधिक अँड कंस पूर्ण भागिले ओ. प्रश्नामध्ये प्रत्येक चिन्हासाठी अंक दिलेला आहे. हॅश या चिन्हासाठी 4 हा अंक वापरलेला आहे. त्रिकोण या चिन्हासाठी 3 हा अंक वापरलेला आहे. मग तू सर्वप्रथम लिहून घेऊयात. हॅशसाठी 4 गुणिले त्रिकोणसाठी 3 अंक वापरलेला आहे. 3 अधिक 3 अधिक अँडसाठी 6 हा अंक वापरलेला आहे. कंस पूर्ण भागिले ओसाठी 7 हा अंक वापरलेला आहे. तोही लिहून घेऊयात. गणितातील कंचे भागुबे व गणितातील कंचे भागुबे व या नियमाचा वापर करून सर्वप्रथम कंस सोडवूयात. कंस सोडवताना सर्वप्रथम गुणाकार ही प्रक्रिया करूयात. 4 त्रिक 12, 3 आहे तसेच, 6 आहे तसेच, कंस पूर्ण भागिले 7. त्यानंतर पुन्हा कंस सोडूया, बेरीज ही क्रिया करूयात. 12 अधिक 3 15, 15 अधिक 6 21, भागिले चिन्ह आहे तसंच, 7 आहे तसेच. त्यानंतर 7 या संख्येने 21 या संख्येला भाग दिल्यास मिळणार उत्तर आहे 7 त्रिक 21. उत्तर मिळाले आपल्याला 3. आणि पर्याय जर बघितले तर पर्यायामध्ये चिन्ह दिलेले आहेत, म्हणून आपल्याला 3 या अंकासाठी कोणतं चिन्ह वापरलेलं आहे, त्रिकोण. म्हणून पर्यायामध्ये आपल्याला त्रिकोण हे चिन्ह शोधावं लागेल. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. योग्य उत्तराचा आहे पर्याय क्रमांक 3.